तर सामना सुरू होतोय या ठिकाणी आमचे साथी समालोचक अंकित सर आणि विशाल महेश तुपे. तर हा चेंडू आपण पाहतोय, पहिला चेंडू जो पॉवर प्लेचा पूर्णतः फायदा उठवतोय मनोज जाधव या ठिकाणी. पहिल्या चेंडूवर डीप मिडविकेट ची दिशा दाखवलेली आहे चेंडूला आणि या डीप मिडविकेट मध्ये चेंडू जातोय चौकाराच्या सीमारेषेच्या बाहेर. चार धावा मिळतात या ठिकाणी आणि आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे मनोज जाधव या खेळाडूनं वाशिवली विलेज जेंटकडून. दुसरा चेंडू चेंडू नक्कीच हा याही चेंडूला चार धावा मिळतात की काय आणि चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे आणखी चार धावा तर आठ धावा मिळतात दोन चेंडूवर. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर पहिल्या चेंडूवर खणखणीत असा चौकार, दुसऱ्या चेंडूवर सुद्धा जो चेंडू लेग स्टंपवर टाकण्याचा प्रयत्न परंतु अचूक असा अंदाज घेत फुटवर्कचा फायदा उठवत या ठिकाणी मनोज यानं या चेंडूवर डीप स्क्वेअर लेगला चार धावा वसूल केल्या आणि डीप मिड विकेटला देखील पहिल्या चेंडूवर खणखणीत असा चौकार मारला. आठ धावा मिळतात दोन चेंडूच्या समाप्तीनंतर. मनोज जाधव पाली संघाचा एक नामवंत असा खेळाडू जनार्दन याचा पुढचा चेंडू नक्कीच होता परंतु साधारण आपण म्हणतोय की पहिल्या स्लिपमध्ये जाणारा हा चेंडू एक धाव मिळते याही चेंडूवर. आता मात्र स्ट्राईक मिळते नॉन स्ट्राईक एंडवर उभा असलेल्या नितीन या फलंदाजाला. नऊ धावा तीन चेंडूच्या समाप्तीनंतर होतात तर एका चांगल्या धावसंख्येकडे आगीकूच करण्याचा प्रयत्न पाली संघाचा. नक्कीच याही चेंडूवर चेंडू हवेत तर नक्कीच अधिक वेळ आणि बऱ्याच उशिरानं सेफ लँड होतोय परंतु तत्पूर्वी दोन धावा पूर्ण होतात या ठिकाणी. तिसरी धाव येण्याचा मनसुबा अगदी सहजरित्या यशस्वी होतोय आणि या तीन धावेच्या मदतीनं बारा धावा धावफलकावर लागलेल्या आहेत पाली संघाच्या, ज्यामध्ये आपण पाहिलं की दोन खणखणीत असे चौकार आहेत मनोज याचे, नितीन याच्या आत्ताच नुकताच झालेल्या दोन धावा पूर्ण तीन धावा पूर्ण तर बारा धावा जमलेल्या आहेत. दहा धावेपेक्षा अधिक म्हणजे चांगला खेळ करण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे. दोन डिजिटमध्ये द्वि अंकीमध्ये धाव आलेली आहे. बारा धावा धावफलकावर जनार्दन याचा पुढचा चेंडू. सुरेख ऑफ ड्राईव्ह चेंडू कव्हर पॉइंट आणि पॉइंटच्या वरून जातोय आणि हा हा म्हणता चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चार धावा. तर नक्कीच एक चांगल्या खेळीचं प्रदर्शन प्रेक्षकांना दाखवतोय आणि के के टी सी सुद्धा लाईव्ह टेलिकास्ट करत आहेत आमच्या या टापरा मैदानावर प्रथमच आलेले आहेत त्यांचं सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत आयोजकांच्या वतीनं. आणि हा चेंडू मात्र केवळ कट केला होता पॉइंट च्या दरम्यान आणि दरम्यान कमलाकर सरांचा आमच्याकडे इशारा येतोय की पहिले षटक संपल्याचा. पहिलं षटक संपतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा जमलेल्या आहेत पाली संघाच्या. मात्र 17 आता कुणाला ठरणार खतरा हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. अजूनही दोन षटकं बाकी आहेत, 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि पाली संघ मात्र एका चांगल्या स्थितीमध्ये येऊन बसतोय. वाशिवली ठाकूरवाडी संघ हा जवळपास 3-4 वेळा या मैदानावर खेळलेला आहे. ओपन क्रिकेट सुद्धा हा संघ सहजरित्या खेळतोय आणि भले हार जीत कोणत्याही संघात असते श्रृंखलेमध्ये असते विषय तो नाही परंतु आज जिद्दीने खेळतोय ओपन क्रिकेटमध्ये हे मात्र खरंच मानण्यासारखं आहे. आणि दोन हात दाखवण्याचा त्यांचा जो प्रयत्न पाली संघाच्या विरोधात करण्याचा प्रयत्न यामध्ये आत्तापर्यंत तरी या षटकामध्ये सफल झालेले नाही आहेत. 17 धावा कुठून काढलेले आहेत एकाच षटकामध्ये. आता येतोय अनंता. अनंता पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे आणि पॉवर प्लेचा पूर्णतः लाभ उठवलेला आहे पाली संघाच्या दोघा फलंदाजांनी, ज्यामध्ये मनोज यानं तीन चौकार मारले आणि नितीन यानं मात्र तीन धावा वसूल केल्या. पहिला चेंडू वाशिवली विलेज एंडकडून. सुरेख चेंडू लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध 6 धावा. आपण पाहतोय हा चेंडू एक ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू होता. थोडासा अनुभव कमी असलेला गोलंदाज असं वाटतोय अनंता, कारण एक तर जम बसलेले फलंदाज मनोज आणि नितीन यांना असे चेंडू फेकणे म्हणजे लॉलीपॉप देण्यासारखं आहे.
तर व्हेरिएशन असणं फार गरजेचं आहे. या चेंडू डीप मिड विकेटच्या अगदी जवळ एक चांगला झेल टिपतोय जनार्दन ठोंबरे यास करून. तर एक चांगल्या झेलचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं या ठिकाणी आणि प्रेक्षकांची सुद्धा वाहवा मिळवली, प्रेक्षकांकडून वाहवा मिळवली या जनार्दन ठोंबरे या क्षेत्रक्षकानं. एक षटकाराचं रूपांतर त्यानं झेलमध्ये केलं आणि तंबूचा रस्ता दाखवून दिला या महत्वपूर्ण मनोज जाधव याला. आता किरण येतोय. तत्पूर्वी पुन्हा एकदा कुठल्याही प्रकारे चेंडूवर निरीक्षण केलं नाही आणि लेगला मारण्याचा प्रयत्न, मात्र धावचित पद्धतीनं बाद होऊन दुसरा खेळाडू तंबू मध्ये परत. वाईजले देवळ्या मी देईन दिरक्या तुलार, वाईजले देवळ्या देईन दिरक्या तुलार. नक्कीच आता मात्र जीवन येतोय आणि हे मैदान आपण पाहतोय. अंकित सर या ठिकाणी डॉक्टर पाळणेकर महाराज विद्यालय, डॉक्टर पाळणेकर महाराजांचंच म्हणणं आहे की जीवन ही कला आहे, हे त्यांचं ब्रीद वाक्य आहे. आणि मात्र अशाच नावाचा खेळाडू जीवन आता त्याची कला कशी दाखवतोय, त्याच्या अंगी कोणती कला आहे म्हणजे फलंदाजीच्या बाबतीत, याचं एक उदाहरण आता आपल्याला पाहायला मिळेल. परंतु कशी कामगिरी करतोय हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. हा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेट मध्येच येतोय, परंतु चेंडू जातोय चौकारासाठी. पहिल्याच चेंडूवर चौकार. तर या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या एकूण होतीये 27. दोन गडी जरी बाद झालेले असले, मनोज बाद झाला, किरण हा आल्या आल्याच धावचित पद्धतीनं बाद झाला. आता मात्र पूर्णतः दारोमदार आहे नितीन आणि जीवन या दोघांच्या खांद्यावर. सुरेख फटका, कव्हर मध्ये जातो या चेंडू आणि सीमारेषेच्या बाहेर जातो. चार धावसंख्या. नक्कीच या चेंडूवर मात्र दाद मिळवली, अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर असे फटके आपल्याला पाहायला मिळतात. या मात्र हा जीवन याने चार धावा मिळवल्या या चेंडूवर. पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगला चेंडू नक्कीच, परंतु जीवन बाद. दोन षटकाची समाप्ती होते. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत पाली संघाच्या. एका चांगल्या धावसंख्या सध्या त्यांनी उभारलेली आहे. अजूनही 6 चेंडू बाकी आहेत. जर या 6 चेंडूवर जरी 9 धावा जमल्या तरी सुद्धा 40 धावा त्यांच्या सहजरित्या पूर्ण होतात. 41 धावांचं आव्हान ते ठाकूरवाडी संघासमोर उभू म्हणजे ठेवू शकतात. परंतु पाहूया 6 चेंडूवर नक्की धावा कितपत मिळतात, कारण क्रिकेट हा खेळच असा बेभरवशाचा खेळ आहे की जिथे अंदाज वर्तवणं ठीक आहे परंतु भविष्य कधीही वर्तवू कोणीही शकत नाही. भविष्य वर्तवणं म्हणजे अगदी मूर्खपणाचं लक्षण ठरू शकेल. अंदाज वर्तवणं एक वेळ ठीक आहे. तर पाहूया 6 चेंडू आणि या येणाऱ्या 6 चेंडूवर मात्र हा जो संघ आहे पाली हा कितपत धावा जमवतोय. पाली संघ सुद्धा एक चौक विभागातील नावाजलेला संघ आहे आणि हा संघ मात्र या वाशिवली ठाकूरवाडी विरोधात साधारणतः पहिल्यांदाच खेळत असावा. सुरेख चेंडू ऑफसाईडला मारण्याचा प्रयत्न होता, ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न तर असफल ठरतोय. परंतु अजूनही 5 चेंडू बाकी. 5 चेंडूवर जरी 9 धावा मिळतात तरी 40 धावा पाली संघाच्या या ठिकाणी पूर्ण होतील. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 31. सुरेख चेंडू मात्र यावेळेस आपण पाहतोय की गोलंदाजीमध्ये प्रत्येक वेळी चांगले चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय. आता सुद्धा पाहतोय की हा फलंदाज पूर्णतः गडबडला होता. नक्की चेंडू ऑफला खेळावा की लेगला खेळावा या प्रयत्नामध्ये पूर्णतः बाचकला आणि अखेर चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये गेला. एक धाव मिळते, 32 धावा पूर्ण होतात.
या ठिकाणी अजूनही चार चेंडूचा खेळ बाकी आहे. चेंडू लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या बाहेर सहा धावे करता. एक दोन नव्हे तर 13 वेळा हिट्टी मारलेली आहे म्हणून सुमित ढोंगरेवर आहे भरभाऊ सामचा. कारण विरोधी संघाला त्याने पराभवाची धूळ चारलेली आहे. अडतीस धावा. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू हवेमध्ये बराच उशीर. दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतात आणि आत्ता मात्र झेल होतोय. 38 धावा धावफलकावर असताना दोन चेंडू अजूनही बाकी. नरेश महत्वपूर्ण बळी मिळाला यावेळेस. ठाकूरवाडी संघाला ही सफलता मिळाली. हा चेंडू लॉंग ऑनला नक्कीच येतोय आणि आणखी एक सफलता मिळते. आणि आता मात्र अजूनही 38 धावा पाली संघाच्या अकाउंटवर आहेत. शेवटचा चेंडू बाकी आहे. एक चांगली क्षेत्ररक्षणाच्या बळावर मात्र पाली संघाला थोडं नक्कीच पिछेहाट त्यांची झाली. परंतु सुरुवातीला जी अनामारी केली पाली संघानं म्हणूनच आज त्यांची धावसंख्या ही चांगल्या स्थितीमध्ये आहे. चांगल्या मजबूत स्थितीमध्ये ते आहेत. अन्यथा जर त्यांचे बळी या अगोदर मिळाले असते तर मात्र यावेळेस ठाकूरवाडी संघ हा थोडा उजवा ठरला असता. शेवटचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि अशा रीतीने चेंडू निर्धाव जातोय. कुठल्याही प्रकारे धाव नाही आहे. तीन षटकाची समाप्ती या ठिकाणी होते. तीन षटकाच्या समाप्तीनंतर 38 धावा या ठिकाणी लागलेल्या आहेत. 38+1 39 विजयासाठी पाहिजेत ठाकूरवाडी वाशिवली संघाला. लाईनअपमध्ये यायचं आहे आणि लाईनअपमध्ये जायचंय. डीजे लक्ष्मण मालकर आपण अतिथी कक्षामध्ये यायचंय अशी आपणास आयोजकांच्या वतीनं अगदी नम्रतेची विनंती. तर आपण वळूया या मैदानाकडे जिथे आता लाईव्ह सामना चालू आहे, जो म्हणजे पाली विरुद्ध वाशिवली ठाकूरवाडी, जिथे पाली संघानं प्रथम फलंदाजी करते वेळेस 38 धावा जमवलेल्या आहेत आणि विजयासाठी 39 धावांचं लक्ष उभं केलेलं आहे. तर आमचे मान्यवर अतुलजी गायकर यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे आणि आपलं सहर्ष स्वागत करतील भिकाजी शिनारे यांच्या शुभ हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन, मायेची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचं या ठिकाणी आगत्यपूर्वक स्वागत करण्यात येत आहे आणि आपण त्याचा आदर सत्कार करावा अशी सुद्धा आपणास नम्रतेची विनंती.
तसेच अबप काशीनाथ महाराज जाधव पाली आपण सुद्धा अतिथी कक्षामध्ये यायचे, आपलं सुद्धा या ठिकाणी आपला योग्य तो सत्कार नक्कीच केला जाईल। माननीय या ठिकाणी आमच्या आयोजकांच्या वतीनं आपणास नम्रतेची विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये यावंचं आहे। आणि विकेटवर उभे नका राहू, पाली पाली संघ विकेटवर उभे राहू नका, जी आपली टीम मीटिंग घ्यायची आहे ती विकेटच्या बाहेर घ्या। तर एक सूचना, पोयंजी संघ व जांभिवली आपण लगेचच तातडीनं समालोचन कक्षामध्ये यायचे। पोंजे व जांभिवली KKTC लाईव्ह यांच्या मार्फत लाईव्ह टेलिकास्ट या ठिकाणी होत आहेत संपूर्ण ऑल वर्ल्ड मध्ये। तर खरंच कालपासून त्यांनी आणि किती लाईव्ह आजपर्यंत नाही म्हटलं तरी 1,00,000 लाईव्ह 1,00,000 व्ह्यूज या आपल्याला इथे मिळालेल्या आहेत। तर नक्कीच KKTC यांचं आपण मनपूर्वक आभार मानले पाहिजेत। पहिला चेंडू जनार्दन सामोरा जातोय, उंच चेंडू जातोय आणि झेल काही होत नाहीये या ठिकाणी। तर खरोखर बाल बाल बचावतोय हा खेळाडू, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि अशा रीतीनं 3 धावा पूर्ण होतात जनार्दन ठोंबरे याच्या। जनार्दन आणि अनंता अशी ही जोडगोळी मैदानात उतरते वाशिवली ठाकूरवाडी संघाच्या आज कडून खेळताना। तर जनार्दन याची खेळी जनार्दन ठोंबरे याची खेळी आज फार महत्वपूर्ण ठरणार आहे। वारंवार वाशिवली ठाकूरवाडीचा हा एक खेळाडू हुकमी असा खेळाडू आहे, हुकमी एका म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही कारण त्याच्या खेळीच्या बळावर वाशिवली संघानं कितीतरी सामने आज जिंकून दिलेले आहेत। तर आज पाहूया, आज फार त्याची गरज आहे इथे खेळपट्टीवर टिकून राहण्याची। चेंडू आहेत सुरुवातीला आपण विचार केला तर 18 आणि 39 चार धावा या चेंडूवरती। आला कसा गोड पाला झरदंगमी झरदंगमी हा झरदंगमी धन्यवाद डीजे। या चार धावांच्या सहाय्यानं 7 धावा धावफलकावरती लागत आहेत। हा चेंडू यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय। 18 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे, प्रति षटकामागे 7 धावांची सरासरी। हा चेंडू यावेळेस आपण बघतो हवेमध्ये फलंदाज बाद होण्याची शक्यता, या ठिकाणी फलंदाज होतोय बाद, पहिला झटका वाशिवली संघाला। सन्माननीय शशिकांत पाटील साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं, आपलं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून। फार चांगली स्पर्धा आहे, पहिल्या फेरीचा खरं तर तिसरा सामना मैदानावरती सुरू आहे। पाली विपक्ष वाशिवली ठाकूरवाडी 39 धावांचा पाठलाग करताना 7 धावा धावफलकावरती 1 फलंदाज बाद झाल्यानंतर हा चेंडू सरळ बॅटने खेळून काढला लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून। क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार, जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती सहज कंप्लीट केल्या जातात। आणि या 2 धावांच्या सहाय्यानं धावफलकावरती धावा आहेत त्या 9, अजूनही गरज आहे 30 धावांची गरज आहे। प्रत्येक षटकामागे 13 धावांची सरासरी राखावी लागेल ती वाशिवली संघाच्या या फलंदाजांना। खरं तर आदिवासी संघ आपण बघतो आणि खऱ्या अर्थानं मोपाडावाडी या टीमने आपण बघितलं असेल चांगल्या चांगल्या टीमला परास्त केलाय आणि त्याचाच विचार करता या सामन्यात चांगला संघर्ष केला जाईल। वाशिवली ठाकूरवाडी या संघाकडून 1 धाव लेगबाईच्या सहाय्याने 1 धावेच्या बरोबरीने पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। धावफलकावरती धावा आहेत त्या 10, उर्वरित 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी मात्र गरज आहे 29 धावांची। स्टार टेनिस क्रिकेट सबस्क्राइब ऑन यूट्यूब।
Star Tennis Cricket. Subscribe us on YouTube. चला स्पीड अप करायचे आपण मनोज जास्त वेळ घेऊ नका. खरं तर 12 टीमला प्राधान्य दिले गेले. प्रत्येक सामन्यात 3 षटकांचा झाला पाहिजे हा प्रयत्न असेल आयोजकांकडून आणि त्या प्रयत्नाला सहकार्य तुमचं फार महत्वपूर्ण असेल. खरं तर युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपण केली जाते कर्जत खालापूर टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून. गोलंदाज तयार. हा चेंडू अक्रॉस दरम्यान खेळण्याचा प्रयत्न पण लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू पंच इशारा करतात की हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त एक धाव आणि एका धावेच्या साह्यानं 11 धावा लागतायत त्या धावफलकावरती. हा चेंडू यावेळेस आपण बघतोय बऱ्याच वेळ चेंडू हवेमध्ये पण खरं तर टायमिंग जज करता आलं नाही. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतोय. 2 धावा या चेंडूवरती प्राप्त होतात आणि या 2 धावांच्या साह्यानं धावफलकावरती धाव आहेत. 13 धावा धावफलकावरती गरज आहे ती 26 धावांची. 26 धावांची गरज आहे. फार चांगली स्पर्धा पाहायला मिळते. हा चेंडू यावेळी सरळ बॅटने खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती प्रयत्न करतोय. फार चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं पण अंतिम क्षणाला या चेंडूला अडवलं गेलंय. सीमारेषेच्या जवळ असं वाटलं होतं हा चेंडू सीमापार होतोय की काय. पण ही चतुराई आहे, ही चपळता आहे. स्वतःच्या संघासाठी झोकून देण्याची क्षमता या फलंदाजांमध्ये आपण नेहमीच बघितलंय आणि खऱ्या अर्थाने वेळेला काय पाहिजे त्याचं हे जिवंत उदाहरण. सुरुवातीला असं वाटलं होतं चेंडू सीमापार होईल. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 2 धाव घेताना खरं तर सुरुवातीला असं वाटलं होतं 2 धावा घेताना कुठेतरी नामुष्की ओढवते. पण खऱ्या अर्थाने आपण बघतो या चेंडूवरती संधी मिळताच धावा प्राप्त केल्या गेल्या 4 आणि या 4 धावांच्या बरोबरीने धावफलकावरती धावा आहेत. महेश तुपे सांगतायत 17 गरज आहे अजूनही. खरं तर 39 धावांचा पाठलाग करताना 22 धावांची. निखिल बाबर खरं तर एक उत्कृष्ट समालोचक आणि खऱ्या अर्थाने आपण बघतोय त्यांच्याच माध्यमातून आपण बऱ्याच वेळा चांगलं समालोचन ऐकलं. पण यावेळेस मात्र खऱ्या अर्थाने कर्जत खालापूर टेनिस क्रिकेट .in चे ते मेंबर्स आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. हा चेंडू यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूचा खेळ संपतो. आता शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. नऊ हा चेंडू 22 धावांची गरज. एकच धाव या चेंडूवरती. आता शेवटचे 8 चेंडू 21 धावांची गरज. वाशिवली ठाकुरवाडी विपक्ष पाली अशी सुरू असलेली लढत. मी पोंजे टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण टॉस साठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. शेवटचे 7 चेंडू 21 धावा एक मोठा फटका. या चेंडूवरती फार महत्वपूर्ण असेल वाशिवली संघासाठी. पुलटॉस प्रतीचा हा चेंडू यावेळेस गॅप शोधली जाते. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू सीमा पार होतोय 4 धावांसाठी. धावफलकावरती धाव आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 39 धावांचा पाठलाग करताना धावफलकावरती धाव आहेत त्या 22-17 धावांची गरज आहे. शेवटचे 6 चेंडू बाकी. 6 चेंडू आणि 17 धावांची गरज. गोलंदाज रितेश जाधव गोलंदाजी मार्क वरती आहे. खरं तर 6 चेंडू 17 धावांची गरज आहे. मी या ठिकाणी विनंती करतोय सन्माननीय बीडी सालुंके यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून.
हा चेंडू या वेळेस आपण बघतोय टायमिंग फार चांगलं झालं होतं परंतु ताकदीचा अभाव पाहायला मिळाला. त्या चेंडू असं वाटलं होतं सीमा पार जाईल पण सोपा जेल सुटला जातोय. दोन धावा या चेंडूवरती आणि या दोन धावांच्या साह्याने धावफलकावरती धाव आहेत. 24 गरज आहे ती 15 धावांची कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. मनोज आपण बघतोय निराश आहे खरं तर हा झेल व्हायला होता पण दोन धावा या चेंडूवरती आता 5 चेंडू 15 धावांची गरज आहे. पाच चेंडू 15 धावांची गरज गोलंदाज तयार. हा चेंडू पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळून काढलाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ च्या मधून हा सर्वात सुरक्षित. धन्यवाद डीजे ऑपरेटर. या चेंडूवरती पाहायला मिळाला षटकार आणि आता शेवटचे 4 चेंडू शिल्लक 9 धावांची गरज आहे. 30 धावा धावफलकावरती लागतायत. खरं तर जो झेल सोडला तो झेल या सामन्यात आता त्रास देतोय पाली संघाला. हा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये फलंदाज बाद होण्याची शक्यता. यावेळेस झेल टिपला जातोय आणि जसा झेल टिपला गेला शेवटचे 3 चेंडू कंपल्सरी 9 धावांची गरज आहे. एक मोठा फटका सुरुवातीच्या 2 चेंडूवरती या सामन्यात फार रंजकता निर्माण करेल पण मोठा फटका जर का वाचवला सुरुवातीच्या 2 चेंडूवरती तर या सामन्यात कदाचित बाजू भक्कम करेल पाली संघ. शेवटचे 3 चेंडू 9 धावांची गरज आहे. हा सामना कोणी जिंको पण हा सामना शेवटच्या चेंडू पर्यंत रंगतदार झाला पाहिजे. त्यासाठी सुरुवातीच्या 2 चेंडूवरती किमान 3 धावा येणं गरजेचं आहे वाशिवली संघाला. शेवटचे 3 चेंडू आता गरज आहे 9 धावांची. स्ट्रायकर एंड वरती सलामीला गेलेला फलंदाज प्रकाश. हा चेंडू खरं तर आकुल टप्प्याचा परंतु चुकीच्या फटक्याची निवड फलंदाज होतोय बाद. शेवटचे 2 चेंडू गरज आहे ती 9 धावांची. दोन चेंडू 9 धावा मोठा फटका या चेंडूवरती येणं फार गरजेचं आहे. शेवटचे 2 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. हा चेंडू यावेळेस आपण बघतोय अगदी पुढ्यात फेकल्याने या चेंडूला उडवलं 6 धावांसाठी. शेवटचा एक चेंडू 3 धावांची गरज कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. एक चेंडू 3 धावा. पंच इशारा करतायत की हा चेंडू वाईड आहे. आता शेवटचा एक चेंडू बाकी आहे जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. खर तर स्ट्रायकर एंड वरती फलंदाज पाहिजे होता पण एक धाव घेण्यासाठीचा प्रयत्न केला गेला आणि अशा वेळेला आपण बघतोय फलंदाज धावचित बाद होतो ज्याने षटकार लगावला होता. शेवटचा एक चेंडू बाकी आहे जिंकण्यासाठी मात्र गरज आहे ती 2 धावांची. प्रवीण स्ट्रायकर एंड वरती एक चेंडू 2 धावा. फार रंगतदार सामना पाहायला मिळतोय. पणजी टीम आपण या नाहीतर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. संतोष काय लावते
हा चेंडू या वेळेस आपण बघतोय खराब चेंडू फेकला जातोय, जो सामना खर तर कठीण झाला होता त्या सामन्यात आता जान ओतले ह्या गोलंदाजानं. सुरुवातीला खर तर आपण बघतोय फार चांगली गोलंदाजी, पण हे षटक 6 चेंडू 17 धावा असं वाटलं हे षटक फार महत्वपूर्ण असेल. पाली संघ या सामन्यात भक्कम स्थितीमध्ये आहे, पण आता शेवटचा एक चेंडू बाकी आणि गरज आहे एका धावेची, एक चेंडू एका धावेची गरज. एक धाव केली तरच वाशिवली संघ जिंकेल, अन्यथा कंपल्सरी चेसिंग या कारणास्तव एक धाव वाचवणं गरजेचं असेल पाली संघाला. एक चेंडू 3 धावा 2 चेंडू खरे तर लगातार स्वैर फेकले या गोलंदाजानं. चेंडू टाकणं फार महत्वाचं होतं पण तसं काही घडत नाही, 2 चेंडू टाकतोय वाईल्ड. शेवटचा एक चेंडू आता एका धावेची गरज आहे. एक धाव केली तर 200, आता एका धावेला 200 आहेत. फलंदाज प्रवीण या फलंदाजासाठी संतोष हिंदोला यांच्या माध्यमातून या ठिकाणी ट्रॉफीज दिल्या गेल्यात आणि आता 200 रुपये असतील त्यांच्या माध्यमातून फलंदाज प्रवीण या फलंदाजाला फक्त एका धावेसाठी. एक चेंडू एक धाव. हा चेंडू या वेळेस आपण बघतोय काय फटका लागवलाय. लाईनअप मध्ये आपण पाली टीम दोन्ही टीम विनंती हस्तांदोलन आपण करून घ्यायचंय. सतीश शिंदे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं, आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि मॅन ऑफ द मॅच संतोष शिंदोला यांच्या माध्यमातून 200 असतील. प्रवीण आपणास आपण या आणि मॅन ऑफ द मॅच संतोष शिंदोला आपणच द्यायचं आपलं शुभ असतं. सतीश शिंदे साहेबांच्या ठिकाणी स्वागत केलं जाईल. पणजे टीम शेवटची विनंती आपण या अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. मनोज खरेदार निराशे आपण बघतोय